निष्पन्न होणार नाही अशी भीती जर नसेल तर माणसं वारंवार बोलत नाही. आणि त्यामुळे आणि मुळात निष्पन्न होणार आहे की नाही होणार आहे याचं उत्तर मी देण्याचं कारण नाही, कारण मी काही ईडीचा अधिकारी नाही, काही इन्कम टॅक्सचा अधिकारी नाही, तर सीबीआयचा अधिकारी नाही. परंतु तुम्ही वारंवार गेले 2 वर्ष म्हणताय की ह्यांची सगळी प्रकरणं काढतो, ह्यांना दाखवतो, ते काय तुम्ही तुमचं राज्य असून दाखवू शकला नाही. आता तुमच्यावर जे बेतलं आहे ते अख्खा कोविड केंद्राने निभावला, आवळा दिला आवळा तुम्ही महाराष्ट्र विकासासाठी. N95 केंद्र, मास्क, PPE किट केंद्र, व्हेंटिलेटर केंद्र, रेमडेसिवीर केंद्र, वॅक्सिन केंद्र. तुम्ही मात्र चेक फडफडला होता की आम्ही 6,000 कोटीची वॅक्सिन घेणार आहे. कुठे 6,000 कोटीचा चेक? तुम्ही सगळं केंद्राने केलं. आता कुठला निधी बाकी राहिला? समजा आता तुम्हाला जर हे म्हणायचं असेल की अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान, तर 19 जी अतिवृष्टी झाली, महापूर आला, त्यावेळेलाही केंद्रात राज्य BJP महाराष्ट्र राज्य BJP तरी 1,800 कोटीच मिळाले होते आणि देवेंद्रजी 9,600 कोटी दिले. कधी ते स्वतःच्या खिशात हात घालण्याची हिंमत दाखवा आणि जे मिळतं तर स्वागत करा. 2,500 रुपये बोनस दिले आहे आपल्या घरातल्या ताईलासुद्धा काम करणारे, आपण 5,000 रुपये. 29 आत्महत्या झाल्या, त्यामुळे कोविडमध्ये जे गेले, म्हणजे कोविडमध्ये जर SST चालू नसती ना तर संपूर्ण महाराष्ट्र पॅरलाइज झाला, रेल्वे तर बंद करून बसलो होतो. अशा SST कर्मचारी ज्याच्यामध्ये शेकडो लोक गेले कोविडने, त्यांना 50 लाखाचा नियम असताना 5 लाख द्यायचे, 17 महिन्याचे पगार द्यायचे, बोनस 2,500 रुपये द्यायचे. 29 आत्महत्या झाल्या, तर 29 आत्महत्या वाढवायचे आहेत काय? चेष्टा करता का SST कर्मचारी? त्यामुळे SST कर्मचाऱ्यांच्या सगळ्या मागण्यांबरोबर, त्यांच्या संघर्षाबरोबर भारतीय जनता पार्टी ताकदीने, मी स्वतः लातूर जिल्ह्यामध्ये औसाला मांडी घालून उपोषणावर बसलो होतो, मी स्वतः सोलापूरला डेपो SST स्टँडच्या आत निदर्शनाला उपस्थित होतो. सर्व दूर देवेंद्रजी हे सगळेजण यांच्या आंदोलनामध्ये, आणि कोणाला हे सस्पेंड करतात ते कर्मचाऱ्यांना आंदोलन करण्याची हौस नाही आलेली. दिवाळीचा 3रा दिवस आज उजाडला आणि तुम्ही अजून कुठल्याही मागण्या मान्य करत नाही, हे कोरडं भाषण नका करू म्हणा. आणि पवारसाहेब केव्हापासून सरकारच्या वतीने घोषणा करायला लागले? सरकारच्या वतीने घोषणा तर उद्धवजीने करायची असतात ना, का बदलला मुख्यमंत्री? बदलला काय? मी म्हणतो म्हणजे बोली भाषा समजून घे. आता मी म्हटलं की खिशात घेऊन बोलतो, तर ते आपला बोलीभाषा आहे ना. महेश रावला म्हणाले की तू राहुल असं म्हणत, अरे असे ले राहुल खिशात घेऊन बोलतो, म्हणजे काय किस्सा मोठा करून काय राहुल घेऊन भरतो काय बाजारात बरोबर आहोत. कोणाच्या नोकरीला हात लावतात बघूया. देवेंद्रजींचे सगळे रस्त्यावर होतो की मनमानी चालणार नाही, की त्यांच्या मागण्या ऐकायच्या नाही, त्यांच्या मागण्या मान्य करायच्या नाही. आणि हे सोपं आहे, मेस्मा कायद्याचा वापर करणं. आणि मेस्मा कायद्याचा वापर करताना तुम्ही त्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्या ना. राऊतांनी काय म्हणायचं हा त्यांचा प्रश्न आहे. पण मुळात ज्या आता 30 तारखेला पोटनिवडणुका झाल्या, त्या पोटनिवडणुकांचं विश्लेषण केल्यानंतर लक्षात येईल की सगळ्यात जास्त जागा NDAलाच मिळाली. एका बाजूने तुम्ही बंगालमधला पराभव सांगता की ज्या ठिकाणी स्थिती ही प्रोममता आहे, पण दुसऱ्या बाजूने आसामसारख्या प्रांतामध्ये 5 च्या 5 पोटनिवडणुका भारतीय जनता पार्टीने जिंकल्या, मध्य प्रदेशमधल्या सगळ्या पोटनिवडणुका भाजपाने जिंकल्या, कर्नाटकमध्ये 2 जागा होत्या, 1 भाजपाने जिंकली. अशी मोठी यादी आहे. राऊतांचं काय झालेलं आहे की ते बरोबर छिद्र शोधत बसलेले असतात. त्यांच्याकडे एक यंत्र आहे, त्यात त्यांना पूर्ण त्या पोशाखाचं सौंदर्य दिसत नाही, त्यांना फक्त ते छिद्र दिसतं. आणि त्यामुळे अशी कुठलीही गोष्ट नाही की भारतीय जनता पार्टीचा पोटनिवडणुकीत पराभव झाला. तर महाराष्ट्रापुरता विचार केला तर ज्या निवडणुकीमध्ये हरलो ती काँग्रेसचीच होती, त्यामुळे ती जिंकली तर बोनसच होता. आणि ज्या जागेवर भारतीय जनता पार्टी कधी लढलीच नाही, फक्त 14 लढली, तर 14 कमाल चिन्हावर 20,000 मतं मिळाली, तिथे आता 68,000 मतं मिळालेली आहे. आणि त्यामुळे पराभवाला तरी पराभव म्हणूच शकत नाही, जिंकणं आमचा संकल्प होता, यात काही शंका नाही. तुम्ही ज्या विजयाला विजय म्हणताय तो विजय आहे का? ज्या डेलकरचा विजय झाला, ज्या डेलकरांच्या पत्नीचा, ते 7 वेळा 7 चिन्हावर निवडून आले. आणि आता तुम्ही त्यांना पकडलं आणि उभं केलं. म्हणजे दसऱ्याच्या भाषणामध्ये माननीय उद्धवजी असं म्हणाले की भारतीय जनता पार्टीला उसने कॅन्डिडेट आणायला लागतो. मी लगेच 1 तासामध्ये त्याचं उत्तर दिलं की महाराष्ट्रामध्ये विधानसभेला तुम्हाला 124 जागा मिळाल्या, त्यातल्या 35 जागा ह्या जागा वाटपामध्ये तुम्ही घेतल्या, तिथले कॅन्डिडेट आमचे घेतले. अगदी थेट लोकसभेमध्ये गाबितांपासूनची नावाचा उल्लेख केला. परत 4 दिवसापूर्वी तुम्ही दसऱ्याला भाषण करता आणि लगेचच तुम्ही पण बाहेरचंच घेता. राजकारणात हे चालतं.
ठिकाणी. डेलकरचा विजय शिवसेनेचा विजय आणि तो एक जागा जिंकल्यानंतर आता लोकसभा जिंकेपर्यंत जाणार आहेत, पण हे प्रत्येकाचं जे स्वप्नरंजन असतं त्याला असायला हरकत नाही. पण पेट्रोल डिझेलचे भाव महाराष्ट्राने कमी केले नाही, जे महाराष्ट्राने कमी केले पाहिजे 14 राज्यांनी कमी केले, केंद्राने केले तसे स्वागत न करता प्रत्येक विषयात छिद्र शोधायचं. सर्वसामान्य माणसालाही कळतं, घराघरात त्याची चर्चा असते आणि याचा जो काही फटका आहे तो या सगळ्यांना नीट मिळेल. कारण एका बाजूने केंद्रामध्ये 5 रुपये आणि 10 रुपये आणि पेट्रोल डिझेल स्वस्त गेलं, काही लाख करोडचा रेव्हेन्यू जातो केंद्राने केला, 14 राज्यांनी केला, त्यांचा काही 1000 करोडचा लॉस होईल. इथे मात्र काल शंभूराज देसाईंनी गृहराज्यमंत्री आणि अर्थराज्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया अशी दिली की राज्य दुबळं करण्याचा प्रयत्न. अरे वा, लोक दुबळे झालेत त्याचं काय करणार? त्यामुळे 14 राज्यांनी जर कमी केलं तर तुम्ही कमी केलं पाहिजे. आणि त्यामुळे 24 काय व्हायचं हे जनता ठरवेल. देसाईजी, तुम्ही त्याची काळजी करू नका, तुम्ही राहणार आहेत की नाही बघा. 2013 जी अतिवृष्टी झाली, जो पूर आला, त्यामुळे केदारनाथची अतिशय पवित्र स्थानाची स्थिती अशी आली होती जवळजवळ इथे कुणाला जाता देणार नाही. त्यावेळेला गुजरातचे मुख्यमंत्री असणारे आताचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि गुजरातचे मुख्यमंत्री असतानाही तिथे भेट दिली. याचं कारण केदारनाथवर त्यांची केवळ श्रद्धा नाही तर त्याने त्यांच्या जीवनामध्ये जी तपश्चर्या केली त्यातला खूपसा भाग हा त्याच भागामध्ये त्यांनी व्यतीत केले. आणि तेव्हापासून त्यांनी ठरवलं की ह्या ठिकाणी खूप विकासाची कामं करायला लागतील की ज्यामुळे वारंवार येणारा पूर, वारंवार होणारी अतिवृष्टी त्यापासूनही तीर्थक्षेत्र आपण वाचवू शकू. नेहमीसाठी जाण्याच्या पण असुविधा होत्या, ह्या सगळ्याचा विचार करून 3 टप्पे विकासाचे ठरले. त्यातला पहिला टप्पा पूर्ण झाला की ज्याच्यामध्ये रस्ते पूर्ण झालेले आहेत, पायी जाणाऱ्यांसाठी पाऊस आल्यानंतर थांबण्यासाठी ते थांबे निर्माण झालेले आहेत आणि प्रामुख्याने शंकराचार्य समाधी आहे त्या समाधीचं एका अर्थाने सुशोभीकरण म्हणा किंवा त्या भागामध्ये शांतपणे बसण्याची व्यवस्था म्हणा अशा खूप गोष्टी निर्माण झाली. त्याच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमाला माननीय नरेंद्रजी त्या देशाचे पंतप्रधान त्या ठिकाणी गेले. त्यातून असा विषय भारतीय जनता पार्टीने ठरवला की लोकांचा सहभाग यात वाढायला पाहिजे, लोकांना हे कळलं पाहिजे की इतकं मोठं भव्यदिव्य काम झालं आणि त्यामुळे देशभरामधली 5000 ठिकाणं अशी काढली गेली की ज्याला काही ना काही म्हणजे 12 ज्योतिर्लिंग आहेत, असे शंकराचार्यांसारखे मठ आहेत महाराष्ट्रामध्ये, घृष्णेश्वर, त्र्यंबकेश्वर, भीमाशंकरसारखी ठिकाणं आहेत, माहूरसारखी देवी आहे, अशा 5000 ठिकाणी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी 1 तास पूजा अर्चा, भजन, प्रवचन व्हावं आणि सगळ्यांनी मिळून हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी बसून लाईव्ह कार्यक्रम पाहावा, त्याचा एक वेगळाच आनंद आज आम्ही सगळ्यांनी अनुभवला आणि त्यामुळे ह्या लोकार्पणाचा कार्यक्रम लाईव्ह सगळ्यांना बघायला मिळावा आणि शंकराचार्य मठाला या निमित्ताने भेट व्हावी त्यासाठी आम्ही करवीर पीठाच्या शंकराचार्यांनी चालू तिचं भाग्य असं त्या शंकराचार्य या ठिकाणी होते आणि शंकराचार्यांच्या पादुकांची पाद्यपूजा करून भजन प्रवचन करून आम्ही शेवटी केदारनाथला झालेला कार्यक्रम प्रत्यक्ष पाहिला.